कोविडच्या संदर्भात आपण जर बघितलं तर कोरोना हाताळण्यात महाराष्ट्राची काय अवस्था आहे, देशाचा आर्थिक पाहणीचा अहवाल सादर झाला. देशामधलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, जसं महाराष्ट्रातलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स हे अहवाल तयार करतं, तसं देशातलं डिपार्टमेंट देखील अशा प्रकारचा अहवाल तयार करतं. आणि हा अहवाल तयार करताना अतिशय स्पष्टपणे काय लक्षात आलं, तर यांनी तीन राज्यांचा एकत्रित अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विचार केला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार तीन राज्य का निवडले, तर आपण असं म्हणतो ना की धारावीमध्ये का बरं जास्ती कोरोना, तर त्या ठिकाणी पॉप्युलेशनची घनता आहे म्हणून जास्त कोरोना. मग आता हे तीन राज्य निवडण्याचं कारण असं होतं की प्रति चौरस किलोमीटरची जी घनता आहे ती या तीन राज्यात जास्त आहे. याच्यामध्ये देशाची घनता आहे 382, पण त्याचवेळी बिहारची घनता आहे 881, उत्तर प्रदेशची 690 आणि महाराष्ट्राची 365. म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत ती अर्धी आहे. पण हे तीन अधिक घनतावाले देशाचे राज्य आहेत. आता या तिन्ही राज्यांची ज्यावेळेस तुलना केली त्यावेळेस खरं म्हणजे आपण बघा, माझा जो आर्थिक पाहणीचा अहवाल आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राने हाताळणी केली ती योग्य प्रकारे केली असती तर आपण अध्यक्ष महोदय 9,55,000 आपल्या इथे रुग्ण कमी राहिले असते आणि 30,900 मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता, अशा प्रकारे हा अहवाल या ठिकाणी सांगतो. अशा प्रकारे अहवाल सांगतो 30,900 मृत्यू हे या ठिकाणी आपण वाचवू शकलो असतो. मग आता अध्यक्ष महोदय या मृत्यूंकरता जबाबदार कोणाला धरायचं, या मृत्यूकरता जबाबदार कोणाला धरायचं? आणि म्हणून हे स्पष्ट आहे कशाकरता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपण आपली पाठ ठोकून घेतली आहे. देशामध्ये सगळ्या बाबतीत कोरोनामध्ये मागच्या क्रमांकावर अव्वल आपण आहोत. सगळ्यात वाईट कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे आहे आणि तरी देखील आपण या ठिकाणी WHO चं नाव घेऊन आपली पाठ ठोकून घेतली आहे.